नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेसमधून सुरू असलेल्या हवाल्याच्या पैशांचा आणि सोने चांदीच्या अवैध व्यापाराचा आरपीएफनं पर्दाफाश केलाय. बुधवारी संध्याकाळी कारवाई करत आरपीएफनं दुरांतोमधून हवालाचे 30 लाख रुपये जप्त करत एका आरोपीला अटक केली. त्यानंतर आज सकाळी मुंबईहून नागपूरला आलेल्या दुरांतोमधून सोने चांदीचे 29 पॅकेट्स अवैधपणे घेऊन येणाऱ्या एकाला पकडलं. मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसला सर्वसामान्यांची पहिली पसंती असते, मात्र या सुपरफास्ट ट्रेनचा वापर काही गैरउद्योगांसाठीही सुरू झाल्याचं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून दुरांतोमधून हवाला व्यापारी आणि अवैधपणे सोने चांदीचा व्यापार सुरू असल्याचं उघड झालंय. बुधवारी रात्री नागपूर मुंबई दुरांतोमधून महेंद्र तरोळे याला आरपीएफनं बेड्या ठोकल्या. त्याच्या बॅगेत तब्बल 30 लाख रुपये आढळून आले. हे पैसे हवालाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दुरंतो ट्रेन है जो कि नागपुर से मुंबई जाती है. इसके S6 में बर्थ नंबर 57 पे एक संदिग्ध व्यक्ति कुछ सस्पेक्टेड हवाला मनी कैरी कर रहा है, तो उस पर हमारी टीम, हमारे ऊपर साहब हैं इंस्पेक्टर CIB, उनके टीम ने उस बंदे को यहाँ पे अप्रिहेंड किया है और उसको वापस हम लोग यहाँ लेके आए नागपुर थाने में. तो उसमें 30 लाख रुपीज़ अनअकाउंटेड मनी मिला है और उसके पास कोई एक बंदा भी हमने उस पर अप्रिहेंड किया है और इसमें 2000 के नोट और 500 के नोट दोनों हैं. त्याच्या चौकशीतून सकाळी मुंबईवरून दुरांतो एक्सप्रेसमधून दुसरी खेप येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी मुंबईहून नागपुरात दाखल झालेल्या दुरांतो एक्सप्रेसमधून एका इसमाकडून सोने चांदीची सुमारे 29 पॅकेट्स पकडली. यात एकाला अटकही करण्यात आली आहे. टोटल पैकेट्स अभी बताए जा रहे हैं 29 पैकेट्स हैं, बट इसका अभी वैल्यूएशन या अभी उसकी नहीं हो पाई है क्योंकि ये सील्ड है पूरा. कहाँ से कहाँ जा रहा है ये? मुंबई से नागपुर लाया जा रहा था. ये दुरंतो भी है जो मुंबई नागपुर दुरंतो में. हमारे पास जो टिकट भी हम इनके मिला है जिसमें ट्रेन की जर्नी वो हर दिन ऑल्टरनेट है, जैसे नागपुर से आज है तो कल फिर मुंबई से. तो इस तरह की ये लग रहा है कि ये रूटीन बेसिस पे ये जो सस्पेक्टेड हवाला मनी मुंबई से नागपुर से मुंबई ट्रांसफर होता था. नागपुरातील एक कुरिअर कंपनीमार्फत दुरांतोतून हा सगळा अवैध व्यापार अनेक दिवसांपासून सुरू होता. जप्त करण्यात आलेले हवालाचे पैसे आणि लाखोंची सोनं चांदी कुणाची आहे, पकडण्यात आलेले आरोपी कुणासाठी काम करत होते याचा तपास सुरू आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.